जान्हवी शेलार ह्या या ठिकाणी थोडक्यात मनोगत व्यक्त करतील. प्रत्येकांना फक्त 3 मिनिटाचा वेळ मिळतोय, कृपया 3 मिनिटांमध्ये आपलं मनोगत या ठिकाणी आपण व्यक्त करायचंय. धन्यवाद. सर्व बहुजन विचारवंतांना माझं अभिवादन, आणि इथे उपस्थित शहराचे, जिल्ह्याचे, राज्याचे विविध पदाधिकारी त्यांचं सहर्ष स्वागत. आत्ताच आपली एक सभा झाली हडपसरला, तिथे बाळासाहेब आंबेडकर होते, आणि आता या त्यांची पुण्यातली दुसरी सभा, आणि ती म्हणजे आपले फायर ब्रँड नेते, आपले जनमाणसातील एक नेते, आपले शेतकरी कुटुंबातील एक नेते वसंततात्यांसाठी. आणि आज मी इथे उभी आहे माझं मनोगत व्यक्त करायला. तर मी मुख्यतः एक विद्यार्थी आणि एक युवक या नात्याने इथे बोलणार आहे, कारण आज मला वाटतं ह्या देशातील प्रत्येक प्रस्थापित पक्ष हा विद्यार्थी आणि युवकांच्या प्रश्नांना डावळतो. आत्ताच आपण बघितलं 2 दिवसापूर्वी ज्या रोहित वेमुलाच्या नावावर राहुल गांधी ह्यांनी राजकारण केलं, भारत जोडो यात्रेमध्ये ज्या रोहित वेमुलाच्या आईंचा त्यांनी फोटोचा वापर केला, त्याच काँग्रेस गव्हर्नमेंटच्या अंडर तेलंगणा पोलीसने रोहित वेमुलाची फाईल क्लोज केली आणि अतिशय घाणेड्र गलिच्छ वक्तव्य देऊन ती फाईल क्लोज केली की रोहित वेमुला यांना हे दलित नाहीच, हे मुळात दलितच नाही, त्यांना जातीचं हे होतं म्हणून त्यांनी आत्महत्या केली. तर अशा आता एक विद्यार्थी आणि एक युवक म्हणून आम्हाला प्रश्न पडतो, आज भाजप काँग्रेस बघता की आज मी 20 वर्षाची आहे, माझं फर्स्ट टाइम वोटिंग आहे, माझं लोकसभेचं पहिलं वोटिंग असणार आहे, तर माझ्यासारख्या अनेक युवकांना हा प्रश्न पडलाय आता की हे आमचं पहिलं आणि शेवटचं वोटिंग आहे का? यापुढे आम्हाला रोजगाराचे जे प्रश्न आहेत ते कोण सोडवणार? आम्हाला रोजगार मिळणार आहे का? आम्ही शिकतोय खरं, पण आम्हाला रोजगार कोण उपलब्ध करून देणार? आणि त्याचबरोबर सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे आमच्यावर जे अन्याय अत्याचार होत आहेत त्याला आम्ही आवाज तर उठवतोय, पण आमचं रोहित वेमुलला पण होणार आहे का? हा सगळ्यात मोठा प्रश्न आज आमच्यावरच आहे. आणि म्हणून सगळे पुणे 34 लोकसभा मतदारसंघातील जे कोणी मतदार आहेत त्यांना माझी विनंती आहे, सगळ्या युवक आणि विद्यार्थ्यांना माझी विनंती आहे की आपण देशाचं भविष्य आहोत हे सगळेच बोलतात, हे आपले पंतप्रधान पण बोलतात, पण आपलं संवर्धन, आपले भविष्याचं संवर्धन हा कोणता पक्ष करत असेल तर तो वंचित बहुजन आघाडी आहे. आणि म्हणून आपण 34 पुणे लोकसभा मतदारसंघातील सगळ्या सगळे युवक आणि विद्यार्थ्यांना माझा आग्रह आहे की त्यांनी फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडीचे आपले वसंत तात्या मोरे त्यांनाच मतदान करावं, आणि तेव्हाच या पुण्याची सर्वांगीण विकासाची प्रगती होईल. एवढंच बोलून मी माझं मनोगत थांबवते. धन्यवाद. पुणे शहर कार्यकारिणीकडून पुणे शहराचे सचिव माननीय स्वप्नील भाऊ वाघमारे हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. मी यानंतर वंचित